स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते नेमिनाथ नगर येथील चिल्ड्रन पार्कचं भूमिपूजन, काळीकण सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमात राष्ट्रवादीनं मनमानी करत स्थानिक काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांना डावलले, श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. काळीकण सुशोभीकरणासाठी काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी प्रयत्न केले होते, त्यांना शुभारंभाच्या कार्यक्रमात डावलण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण मदनभाऊ पाटील गटाच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. जयश्रीताई पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. तर नेमिनाथ नगर येथे भाजपकडून स्वतंत्ररित्या चिल्ड्रन पार्कचं उद्घाटन करण्यात आले. महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता आहे, मात्र राष्ट्रवादीला महापालिका क्षेत्रात पक्षाचा उदोउदो करण्याची प्रचंड घाई झाली आहे. अनेक कामांचे फुकटचे श्रेय घेण्यात महापौरांसह राष्ट्रवादीची टीम धन्यता मानत आहे. यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये अनेक वेळा खटके उडाले आहेत. दरम्यान स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते रेवेरी शहरातील काळीकण सुशोभीकरणाचा कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीला सहकारी असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांचाच विसर पडला. वास्तविक काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी काळीकण सुशोभीकरणासाठी पाठपुरावा केला होता.